कशाला माझी लिंक फॉरवर्ड कर की मग तुला आयडी पासवर्ड मारावा लागेल ना नाही तुझे सोड काय सावज आहे ना नाही तुझी पर्सनल सोड मग काय होईल So now we will start our remaining topic or remaining part of this lecture, organic ecosystem and their concept. Okay, so organic ecosystem and their concept. In this chapter, describe the kind of variety characteristics required to fit and support the self-regulatory organic farming from non-chemical agroecological point of view. आता जे आपलं मॉडर्न ऍग्रीकल्चर आहे किंवा नॉन पॉइंट ऍग्रोइकॉलॉजी सिस्टम आहे त्याला ऑर्गॅनिक वर कसं कन्वर्ट करायचं त्याच्याविषयी सांगतो. सेल्फ रेग्युलेटरी एबिलिटी ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग इकोसिस्टम द सिस्टम स्टॅबिलिटी थ्रू बायोडायव्हर्सिटी मेंटेनिंग द नॅचरल रिसोर्सेस इल्ड स्टॅबिलिटी अँड मेजर्स टू सस्टेन द इल्ड ऑफ द क्रॉप. तर ह्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी येते, मेंटेनिंग द नॅचरल रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस सुद्धा मेंटेन करायचे असतात ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये. म्हणजे असं नाहीये की बांधावरची झाडं तोडा किंवा ती समजा तुमच्या शेतामध्ये ऊसाचा पाला पाचट आहे किंवा वीड आहे ते जाळून टाका असं एन्व्हायरमेंटला पोल्युशन होईल किंवा पोल्युशन क्रिएट होईल असं काही करायचं नसते. इल्ड स्टॅबिलिटी मेजर टू सस्टेन द इल्ड ऑफ द क्रॉप. त्याच्यानंतर सॉइल मॅनेजमेंट, यूज ऑफ ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. आता ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, आता फर्टिलायझर हा शब्द वापरणं चुकीचं आहे. ओके, ऑर्गॅनिक इनपुट्स आपण त्याला म्हणूया, ते जरा बरं पडेल शब्द. ठीक आहे, तर ऑर्गॅनिक इनपुट्स मध्ये काय असतंय, जीवामृत असतंय, बीजामृत असतंय, अमृत पाणी असतंय. ओके, रे कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगेनच. ओके, सो ऑर्गॅनिक इनपुट्स मध्ये बीजामृत, जीवामृत, अमृत पाणी हे जे ऑर्गॅनिक इनपुट्स असतात त्याचा वापर करायचा. किंवा ग्रीन मॅन्युअरिंग असेल किंवा बायो फर्टिलायझर असेल, ऍसिड वेक्टर, रायझोबियम, पीएसबी हे जे बायो फर्टिलायझर्स असतात, लिक्विड बायो फर्टिलायझर किंवा रेग्युलर पावडर बायो फर्टिलायझर. ठीक आहे, तर हे जे बायो फर्टिलायझर्स असतात ते पण वापरू शकतात. यूज ऑफ कल्चरल प्रॅक्टायसेस, शक्यतो केमिकल कुठलंही प्रॅक्टायसेस वापरायचं नाहीये. यू कॅन यूज कल्चरल मेकॅनिकल और बायोलॉजिकल मेथड्स टू कंट्रोल इन्सेक्ट पेस्ट अँड वीड. ओके, फक्त केमिकल सोडून तुम्ही कोणतंही कल्चरल बायोलॉजिकल किंवा मेकॅनिकल वापरू शकता. मॅनेजमेंट हेल्प इन इम्प्रूव्हमेंट ऑफ फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल. तर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जे असतील त्याच्यामुळे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत सॉइलच्या त्या व्यवस्थित मॅनेज करता येतील. ओके, ठीक आहे, तर ह्या ज्या बाबी आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त लक्ष देणं किंवा लक्ष ठेवणं ह्याच्यावर हे जरास गरजेचं आहे.
ओके त्याच्यानंतर पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट मध्ये ओके एक काम होतं म्हणून म्यूट करतो. ओके बेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट यूज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. यूज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, जे नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट आहे किंवा एच एन पी व्ही आहे हेलिकोर्पा न्यूक्लिओ पॉलिहायड्रॉसी व्हायरस किंवा जे बायो इन्सेक्टिसाइड येतात म्हणजे पेस्टला डिसीज क्रिएट करून त्याला मारलं जातं किंवा दशपर्णी अर्क आहे 10 झाडांच्या पाल्याचा अर्क असतो किंवा टोमॅटो टोबॅको एक्स्ट्रॅक्ट असेल किंवा चिली एक्स्ट्रॅक्ट असेल म्हणजे मिरचीची पूड पाण्यात उकळायची आणि ते झाडावर स्प्रे करायचं म्हणजे पान तिखट होणार आणि ते इन्सेक्ट ते खाणार नाही. किंवा टोबॅको तंबाखू जी आहे गरम पाण्यामध्ये उकळायची आणि पानावर मारायची त्याच्यामुळे सुद्धा पान कडवट बनतं त्यामुळे झाड खात नाहीत. तर असे ऑर्गॅनिक कंपाऊंड वापरून किंवा बायो पेस्टिसाइड वापरून आपल्याला जे आहे ते इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल करायचं आहे. कसा कंट्रोल करायचा त्याच्याविषयी डिटेल मध्ये तुम्हाला मी पुन्हा सांगेनच, त्याच्याबद्दल आता काय जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. ओके आता काय जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. आता बायोलॉजिकल इंटेन्सिव्ह न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. द प्रॅक्टिस ऑफ बायोलॉजिकल मॅनेजमेंट ऑफ सॉइल फर्टिलिटी आर द ओल्ड कन्सेप्ट. इट इज द यूज ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस ऑफ द इकोसिस्टम पर्टिक्युलरली दोज ऑफ सॉइल इटसेल्फ फॉर मॅन्युपुलेशन ऑफ द सॉइल फर्टिलिटी. बायोलॉजिकल फिजिओकेमिकल मॅनेजमेंट आर इसेन्शियल बेस्ड ऑन द इंटिग्रेटेड अप्रोच. आता एक लक्षात ठेवा, कुठल्याही सॉइल मध्ये नुसतं केमिकल वापरून किंवा केमिकल इनपुट्स युज करून यू कॅनॉट गेट द प्रॉपर यील्ड. नुसतं जर केमिकल मारलं तर सॉइल मधला ऑर्गेनिक कार्बन जो आहे तो कमी होतो. सो आपल्याला एक इंटिग्रेटेड अप्रोच पाहिजे. ओके सो इट इज अ इकॉलॉजिकल अप्रोच टू द सॉइल फर्टिलिटी मॅनेजमेंट विच हॅज बीन फेवर्ड बॅलन्स्ड फार्मिंग सिस्टम. बायोलॉजिकल अप्रोच टू द सॉइल फर्टिलिटी मॅनेजमेंट विथ द हेल्प ऑफ रिस्टोर द सॉइल फर्टिलिटी. आपल्याला जी सॉइल फर्टिलिटी वर्षानुवर्ष केमिकल युज करून 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 जी कमी झालेली आहे ती आपल्याला वाढवायची आहे किंवा ती आपल्याला इम्प्रोवाइज करायची आहे. आलं लक्षामध्ये? ओके द सक्सेस ऑफ बायोलॉजिकल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस डिपेंड अपॉन द फॉलोइंग टू प्री कंडिशन विच मस्ट बी सॅटिस्फाईड. तर ह्याच्यामध्ये द अवेलेबिलिटी ऑफ मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस दॅट इज प्रॅक्टिकली आणि इकॉनॉमिकली एक्सेप्टेबल टू द फार्मर. तर प्रॅक्टिसेस जे आहेत आपल्याला अशा पद्धतीनं डिझाईन करायचे आहेत की जे शेतकऱ्यांनी स्वीकारले पाहिजेत किंवा एक्सेप्ट केले पाहिजेत. ओके कुठलेही कन्सेप्ट असेल तर नुसती कन्सेप्ट देऊन फायदा नाही, इट शुड बी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेड. ओके मी जर शेतकऱ्याला एखादी गोष्ट सांगितली, ओके समजा दुष्काळी भाग आहे आणि तिथं जर त्यांना मी म्हणलं की ग्रीन मॅन्युअरिंग करा, तर ते ग्रीन मॅन्युअरिंग समजा त्यांनी लावलं आणि जमिनीमध्ये गाडलं, तर जर तिथं पाणीच नसेल सफिशियंट ते कुजण्यासाठी तर ते ग्रीन मॅन्युअरिंग तिथं सक्सेसफुल होईल का? त्यामुळे नुसती कन्सेप्ट असून फायदा नाही, त्या कंडिशनला किंवा त्या सिच्युएशनला ती एक्सेप्ट करता आली पाहिजे किंवा लोकांना ती स्वीकारता आली पाहिजे. मग ग्रीन मॅन्युअरिंग कुठं सक्सेसफुल आहे जास्त? कोकणामध्ये ज्या राईस फील्ड आहेत, ओके तिथं लोक ग्रीन मॅन्युअरिंग करतात कारण की कोकणामध्ये पाऊस भरपूर असतो. भारताच्या खचरामध्ये पहिल्यांदा ग्रीन मॅन्युअरिंग करायचं आणि तोपर्यंत रेजड बेडवर गादी वाफ्यावर सीडलिंग तयार करायच्या, जमिनीमध्ये गाडायचं, पाणी मुबलक असल्यामुळे कुस्तं लगेच आणि पुन्हा पडलिंग करायचं फील्डचं आणि ट्रान्सप्लांटिंग करायचं. त्यामुळं कुठल्याही कन्सेप्ट असतील, कुठल्याही प्रॅक्टिसेस असतील, तर त्या लोकांनी स्वीकारले पाहिजेत आणि स्वीकारण्यासाठी तशी एन्व्हायरमेंटल कंडिशन पाहिजे किंवा फिजिकल कंडिशन पाहिजे. सम सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन इम्प्रूव्हिंग द सॉइल फर्टिलिटी अँड क्रॉप प्रोडक्टिव्हिटी ड्यू टू देअर कॅपेबिलिटी ऑफ फिक्स ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन solubilizing, insolubilizing phosphate, decomposing farm waste, resulting in the release of plant nutrient. The extent of the benefit from these microorganisms
depending upon the number of efficiency, which however governed by the large number. ओके तर सॉइल मधली जी आहे ठीक आहे नुसतं केमिकलमुळे सॉइलचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना त्यांचं जे फूड पाहिजे किंवा त्यांना जे खायला इनपुट्स पाहिजेत ते अवेलेबल होत नाही ठीक आहे त्यामुळं बाय युझिंग अ ऑर्गॅनिक इनपुट वापरून आपण ते आपण वेबिनार चालू करतो समोर या विषयी द मायक्रोबियल फर्टिलायझेशन सकाळी 2:00 to 11:30 आपल्यासाठी फ्री आहे कॉर्नसाठी पेड आहे मायक्रोबियल फर्टिलायझर सॉइल इन आपलं मिळणार की समोर आठवड्यावर चालू कंटेन युनिक अँड बेसिक बेनिफिशियल ट्रेन ऑफ सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रोबियल ऍक्टिव्हेटर्स दॅट स्पीडिली कंटेन स्पेशल केमिकल फॉर्म्युलेशन इन्क्रीजिंग अ नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आता मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर बरेच बायो फर्टिलायझर किंवा बरेच मायक्रोबियल इनॉक्युलेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत डायरेक्ट तुम्हाला ते पाण्याच्या पाटामध्ये किंवा पाण्यामध्ये किंवा शेणामध्ये मिक्स करून सोडायचे अतिशय सोपं आहे ओके मायक्रो ऑर्गॅनिझम डायरेक्ट तुम्ही मार्केटमधनं विकत आणून पाण्यामध्ये मिक्स करून किंवा शेणाच्या स्लरीमध्ये मिक्स करून रिलीज करू शकता सॉइल कंडिशन दॅट क्लेम टू क्रिएट अ फेवरेबल सॉइल फिजिकल अँड केमिकल कंडिशन विच रिझल्ट इन इन्क्रीज ग्रोथ अँड इल्ड ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रॉप नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम कॅन बी प्रोव्हाइडेड टू द फार्मर इन द नेम ऑफ मायक्रोबियल इनॉक्युलंट अदरवाइज टर्म्ड ऍज अ बायो फर्टिलायझर्स आता बायो फर्टिलायझर काय आहेत ते तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात तुम्हाला सांगितलेलं पण आहे त्याची पाकिट पण तुम्हाला दाखवलेली होती आपल्याकडे स्पॉटिंगला पण आपण थोड्याफार प्रमाणामध्ये ठेवलेलं होतं ठीक आहे तरी पण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये येतं त्यावेळेस एकदा रिव्हिजन घेईन आता ऑर्गॅनिक मॅन्युअर्स ओके तर मॅन्युअर्स इज अ वेल डिकम्पोज्ड प्लांट अँड अॅनिमल वेस्ट दॅट आर युज्ड ऍज अ सोर्स ऑफ प्लांट न्यूट्रियंट ओके मॅन्युअर म्हणजे काय आहे मॅन्युअर हे एक प्रकारचं खत असतं की जे प्लांट किंवा अॅनिमल वेस्ट किंवा रेसिड्यूज असतात शेतामध्ये काडी कचरा दसकट वाळलेलं गवत किंवा प्लांटचे जे रिमेन्स असतात आफ्टर हार्वेस्टिंग द इकॉनॉमिकल प्रोडक्ट त्याला ते कुजल्यानंतर उकिरड्यामध्ये आपल्या त्यापासून जे बनतं त्याला आपण मॅन्युअर म्हणतो ओके आता ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये ऑर्गॅनिक मॅन्युअर ग्रुप्ड इन टू टू टाइप ऑर्गॅनिक मॅन्युअरचे दोन प्रकारामध्ये फरक पडतो एक असते बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड अनदर वन इज अ कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर ओके ठीक आहे बल्की म्हणजे काय लार्जर क्वांटिटी बट न्यूट्रिएंट कंटेंट इज लिमिटेड मी पुन्हा रिपीट करतो बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय क्वांटिटी इज लार्जर बट एनपीके कंटेंट इज लिमिटेड कमी असते ओके आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय असते क्वांटिटी कमी असते पण एनपीके कंटेंट ऍज कम्पेअर टू बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर जास्त असते ओके आता बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये काय येतं FYM फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे जनावरांचं शेण कंपोस्ट त्यानंतर जे काडी कचरा दसकट कुजून बनवलेलं जे खत आहे ते येतं नाईट सॉइल म्हणजे माणसाची विष्ठा ह्युमन एक्सक्रीटा शीप मॅन्युअर ओके शेळी मेंढींचं जे लेंडी खत असतं त्याला आपण म्हणतो किंवा पोल्ट्री मॅन्युअर ते पण येतं ग्रीन मॅन्युअर इम्पोर्टेड बाय बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर ओके इम्पॉर्टंट बल्की ऑर्गॅनिक हे जे सगळे आहेत हे सगळे बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आहेत कारण यांची क्वांटिटी खूप मोठी असते ऍज कम्पेअर टू दॅट एनपीके कंटेंट कमी असते पण ते सॉइलची वॉटर होल्डिंग कपॅसिटी सॉइलची पोरॉसिटी सॉइलमध्ये एरिएशन किंवा सॉइलमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम हे करतात त्याच्यानंतर असते कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर्स मध्ये काय येतं ऑइल केक्स ओके ज्या सगळ्या पेंडी आहेत म्हणजे भुईमुग असेल सूर्यफूल असेल कारळ असेल ह्याचं तेल काढलं जातं आणि तेल काढल्यानंतर जे वेस्ट मटेरियल असतं त्याला आपण ऑइल केक्स म्हणतो ओके जनावराला खायला घातले जातात आपल्या देशामध्ये बेसिकली पण इट इज अ गुड सोर्स ऑफ मॅन्युअर तुम्ही जर ते शेतामध्ये टाकले तर ते खत म्हणून वापरता येतात पण आपल्या देशामध्ये शक्यतो ऑइल केक्स जनावरांचं खाद्य म्हणून पेंड म्हणून वापरतात शेतामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरले जात नाही पण वापरू शकता ब्लड मिल म्हणजे काय रक्ताचं खत जे स्लॉटर हाऊसेस असतात मोठे मोठे कत्तलखाने तिथं जे गाई म्हैसी बैल जे वयस्कर आहेत त्यांना कापलं जातं आणि त्यांच्या शरीरात निघणारं जे 10 to 20 liters रक्त जे आहे ते रक्त सुकवलं जातं किंवा ड्राय केलं जातं आणि त्याच्यापासून जे खत मिळतं त्याला म्हणलं जातं ब्लड मिल
बोन मिल जे जनावरांची मोठ्या मोठ्या जनावरांची जी हाडं असतात स्लॉटरिंग हाऊसेसमध्ये ते मोठ्या मोठ्या जनावरांच्या हाडाचा बारीक भुगा केला जातो आणि त्याच्यापासून जे बनतं ते बोन मिल असतं. ओके, त्यानंतर फिश मॅन्युअर. फिश मॅन्युअर म्हणजे काय, कोळी लोक ज्यावेळेस फिशिंग करायला जातात समुद्रामध्ये मासेमारी करायला जातात त्यावेळेस काही मासे हे खाण्यायोग्य असतात आणि काही मासे हे खाण्यायोग्य नसतात. मग जे खाण्यायोग्य मासे नसतात त्यांना सुकवून त्याच्यापासून जे मासळी खत बनवलं जातं त्याला म्हणलं जातं फिश मॅन्युअर. असे वेगवेगळ्या प्रकारचे खतं आहेत, मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये ते सांगितलं. आता इथं बघा, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर. आता क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये मगाशीच सांगितल्याप्रमाणे दोन प्रकार पडतात, एक आहे बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर, एक आहे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. आता बल्की जे बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे मेनली डिराइव्ड फ्रॉम ऍनिमल प्लांट ऍज वेल ऍज ऑर्गॅनिक वेस्ट ऑर ग्रीन प्लांट टिश्यू. ठीक आहे. तर बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचे पुन्हा दोन प्रकार पडतात, एक असतं FOM शेणखत कंपोस्ट फ्रॉम द फार्म किंवा टाउन रिफ्यूज. टाउन रिफ्यूज म्हणजे काय, जो शहरामधन जो कचरा निर्माण होतो प्लास्टिक नव्हे शिळान्न किंवा भाज्याचे दसकट त्याच्यापासून सुद्धा खत बनलं जातं. ओके, त्याचा सुद्धा प्लांट कराडमध्ये आहे, मी बघितलेलं आहे. जर कॉलेज आपलं फिजिकली चालू झालं पुढच्या महिन्यात तर तुम्हाला पण दाखवतो टाउन रिफ्यूज पासून खत कसं बनवतात. मागच्या वर्षी मी नीलती मुलं मुलांना दाखवायला, वेल डिकंपोज्ड ऍनिमल ऑर प्लांट ऑर ऑर्गॅनिक रेसिड्यूज. आणि त्याचा दुसरा प्रकार येतो बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये येतं ग्रीन मॅन्युअरिंग. आता ग्रीन मॅन्युअरिंग मध्ये तुम्हाला माहितीये दह्यांच्या ग्लिसिडिया गिरीपुष्प ज्याला म्हणलं जातं. ओके, ठीक आहे. ग्रीन मॅन्युअरिंग, ग्रीन मॅन्युअरिंगचा कन्सेप्ट सगळ्यांना माहितीये, त्या शेतामध्ये उगवायचं आणि त्या शेतामध्ये 50% फ्लावरिंगला जमिनीमध्ये गाडायचं आणि पाणी सोडून कुजवायचं. ओके, त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. आता कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरचे दोन प्रकार पडतात, एक असते ऑइल केक्स, ब्लड मिल, मीट मिल आणि फिश मिल किंवा बाकीचे पण येतात कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये. आता ऑइल केक्स मध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, एक असते इडिएबल ऑइल केक्स, एक असते नॉन इडिएबल ऑइल केक्स. इडिएबल ऑइल केक्स मीन्स व्हॉट. ओके, इडिएबल ऑइल केक्स म्हणजे काय, जे पेंडी जनावर खातात त्याला म्हणतात इडिएबल ऑइल केक्स. म्हणजे ग्राउंडनट ऑइल केक असेल, सनफ्लॉवर ऑइल केक असेल किंवा मस्टर्ड ऑइल केक असेल त्याला इडिएबल ऑइल केक्स म्हणतात. आणि जे दुसरं जे आहे नॉन इडिएबल ऑइल केक, नॉन इडिएबल ऑइल केक मध्ये महुआ किंवा नीम किंवा करंजी च्यापासून जे म्हणले जाते त्याला नॉन इडिएबल ऑइल केक्स असं आपण म्हणतो. तर अशा पद्धतीनं आत्ताचं जे लेक्चर आहे ते आपलं शेवटाकडे चाललंय. आता फार्म यार्ड मॅन्युअर आणि मेथड्स ऑफ कंपोस्टिंग, पीट मेथड, हिप मेथड, बॉक्स मेथड, कोईमतूर मेथड, नाडेप मेथड, ह्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत सुपर कंपोस्टिंग किंवा ऍक्टिवेटेड कंपोस्ट किंवा बँगलोर मेथड, ह्या ज्या सगळ्या मेथड्स आहेत ना मुलांना, थेअरी ऍज वेल ऍज प्रॅक्टिकल दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. तर दुपारी आपलं प्रॅक्टिकल आहे. ओके, ऑर्गॅनिक फार्मिंगचं. तर दुपारच्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला ह्या ज्या मेथड्स आहेत त्या मी तुम्हाला शिकवणार आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर ह्या ज्या मेथड्स आहेत त्या मी तुमच्या दुपारी कव्हर करणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण थोडस ग्रीन मॅन्युअरिंगचा जो पॉइंट आहे तो कव्हर करू. ग्रीन अनडिकंपोज्ड प्लांट मटेरियल युज्ड ऍज अ मॅन्युअर इज कॉल्ड ऍज ग्रीन मॅन्युअरिंग. हिरवळीचं खत सोप्या भाषेमध्ये. तर काय केलं जातं ग्रीन मॅन्युअरिंग मध्ये, दोन प्रकार असतात, एक असते इनसीटू, एक असते एक्सीटू. इनसीटू म्हणजे काय, त्याच शेतामध्ये कल्टिवेट करायचं प्लांट. ओके, ठीक आहे. देंचा असेल, सिसवेनिया असेल, काउपी असेल, सनहेम्प असेल, त्या शेतामध्ये लावायचं क्रॉपच्या अगोदर. त्याला फ्लावरिंग यायला लागलं की ते जमिनीमध्ये गाडायचं, कापून जमिनीमध्ये गाडायचं, नांगरून टाकायचं थोडक्यात, आणि त्यानंतर पाणी सोडायचं. पाणी सोडलं की ते पाण्यामुळे कुजतं आणि त्यापासून खत बनतं, त्याला म्हणायचं इनसीटू ग्रीन मॅन्युअरिंग. आणि एक्सीटू ग्रीन मॅन्युअरिंग म्हणजे काय, झाडाचा जो दुसऱ्या पाला आहे एक्सीटू, तो पाला गोळा करायचा आणि शेतामध्ये आणून टाकायचा आणि तो जमिनीमध्ये गाडायचा आणि पाणी सोडायचं. म्हणजे ग्लिसिडिया जे आहे गिरीपुष्प त्याचा पाला डोंगरावरला मिळतो, तो आणून शेतामध्ये गाडायचा, त्याला आपण म्हणतो एक्सीटू ग्रीन मॅन्युअरिंग. तर ठीक आहे. तर ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉपच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, इट शुड बी yielded a large quantity of green material with a short period. मोठ्या प्रमाणामध्ये हिरवा चारा तयार झाला पाहिजे कमी वेळेत. इट शुड बी क्विक ग्रोईंग स्पेशली इन बिगिनिंग टू सप्रेस द वीड.
स्पीड ने वाढलं पाहिजे आणि वीडला जास्त चान्स नाही भेटला पाहिजे ग्रो व्हायला. इट शुड बी अ लेग्युमिनस, शक्यतो जर लेग्युमिनस असेल तर बेस्टच आहे. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करेल. इट शुड सकुलेंट अँड हॅव अ मोर लिफी ग्रोथ, शक्यतो फ्लेक्सिबल असावं, त्याची जी स्टेम आहे ती हार्ड नसावी आणि जास्तीत जास्त त्याला पानं असावीत, म्हणजे ओला असेल तर लवकर कुजतं. इट इज इझी टू इनकॉर्पोरेट, जेवढ्या सिम्पली किंवा शक्य असेल एवढे इझिली जमिनीमध्ये तुटून किंवा ब्रेक होऊन जमिनीमध्ये लगेच जावं आणि क्विकली डिकम्पोजेबल, लवकरात लवकर कुजून जावं. आता इथं त्यांनी काय एक्झाम्पल दिलेलं आहे ती ग्रीन मॅनोरिंग मध्ये सिस्बेनिया अक्युलेटा, ज्याला डेहेंचा म्हणतो, त्याच्यामध्ये बघा नायट्रोजन 3.3%, फॉस्फरस 0.7% आणि पोटॅश 1.3% असते. हे न्यूट्रिएंट कंटेंट जे आहे ते ड्राय वेट बेसिसवर कॅल्क्युलेट केलेलं आहे. ड्राय वेट बेसिस म्हणजे सुकवून त्याची पावडर करून त्याच्यामध्ये एनपीके कंटेंट किती आहे ते कॅल्क्युलेट केलं आहे, त्याला म्हणायचं ड्राय वेट बेसिस. नंतर सनहेम, सनहेम मध्ये एनपीके किती असते, नायट्रोजन 2.6, फॉस्फरस 0.6 आणि पोटॅश 2%. सेस्बेनिया स्पिसिया 2.7 नायट्रोजन, 0.5 फॉस्फरस आणि 2.2 पोटॅश. आता सगळ्याची नावं घेत बसत नाहीये, वेळ जास्त जाईल, तुम्हाला आयडिया कळल्याशी मतलब आहे. ग्रीन लीफ मॅन्युअरिंग, ग्रीन लीफ मॅन्युअरिंग म्हणजेच एक्सिटू ग्रीन मॅन्युअरिंग, बाहेरनं पाला आणायचा आणि शेतामध्ये टाकायचा. पोंगोमिया ग्लॅबरिया म्हणजे करंजी, करंज ज्याला म्हणलं जातं, त्याचा सुद्धा पाला शेतात तुम्ही बाहेर आणून टाकू शकता. त्याच्यामध्ये एनपीके किती असते, 3.2 नायट्रोजन, 0.3 फॉस्फरस आणि 1.3 पोटॅश. त्यानंतर ग्लिरिसिडिया 2.9 नायट्रोजन, 0.5 फॉस्फरस आणि 2.8 पोटॅश. ओके, आणि नीम, ओके अझार्डस इंडिका, त्यामध्ये 2.8 नायट्रोजन, 0.3 फॉस्फरस आणि 0.4 पोटॅश. आता ऍडव्हान्टेज ऑफ ग्रीन मॅन्युअरिंग, आता इट ऍड द ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉइल अँड स्टिम्युलेट द ऍक्टिव्हिटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ह्याच्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये ऍड होतो आणि जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना खायला फूड भेटतं किंवा अन्न भेटतं. इट इम्प्रूव द स्ट्रक्चर ऑफ द सॉइल, देअर बाय इम्प्रूव द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड सॉइल डिक्रीजेस द रन ऑफ, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीची. इट इम्प्रूव द एरिएशन इन अ राईस सॉइल बाय स्टिम्युलेटिंग द ऍक्टिव्हिटी ऑफ सर्फेस फिल्म अल्गी अँड बॅक्टेरिया. ह्याच्यामुळे राईस फील्ड मध्ये एरिएशन किंवा हवा खेतण्यासाठी चांगली मदत होते. इट फिक्स द नायट्रोजन फ्रॉम द ऍटमॉस्फिअर, जर लेग्युमिनस फॅमिलीचा असेल तर ऍटमॉस्फिअरचा नायट्रोजन फिक्स अप करतं. इट सप्रेस द वीड ग्रोथ, कारण की हे थिक लावलं जातं, कारण की जी जी सीड रेट आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून टाकला जातो आणि एकदम चिटकून 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 उगून आल्यामुळे वीड ग्रोथ सप्रेस होते. इट ऑल्सो इट टेक्स द न्यूट्रिएंट फ्रॉम लोअर लेयर ऑफ द सॉइल अँड ऍड टू द अप्पर लेयर इन विच इट इज इनकॉर्पोरेटेड. जमिनीच्या डीप लेअरमधून न्यूट्रिएंट घेऊन अप्पर लेअरला अवेलेबल करून देतं, त्यामुळे इझिली नेक्स्ट प्लांटला अवेलेबल होतं. मेनी ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप हॅव अ ऍडिशनल यूज ऍज अ सोर्स ऑफ फूड फीड अँड फ्युअल. ठीक आहे, आता ते काय ऍडिशनल सोर्स झाला फूड फीड अँड फ्युअल, त्यासाठी सध्या आपल्याला त्याचा काय फोकस करायची गरज नाही, आपण सॉइलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघतोय. सर्टन ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप लाईक पोंगोमिया और नीम लीव आर रिपोर्टेड टू हॅव अ इन्सेक्ट कंट्रोल एफर्ट, म्हणजे करजीचा पाला किंवा लिंबाचा पाला हा थोडासा कडवट असल्यामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणतात इन्सेक्ट किंवा डिसीजच कंट्रोल होतं. ओके, 100% गॅरंटी मी सांगू शकत नाही. आता डिसएडव्हान्टेज, इन्सिडन्स ऑफ पेस्ट अँड डिसीज मे इन्क्रीजेस. ओके, तर हॅबरनेशन होऊ शकतं किंवा शेल्टर पेस्ट अँड डिसीज मिळू शकतं. लॉस ऑफ वन क्रॉप, एक क्रॉप जे आहे काही वेळेस जर लेट ग्रीन मॅन्युअरिंग केलं तर एक सीझन लॉस होऊ शकतो. डिप्लिकेशन ऑफ सॉइल मॉइस्चर विच अफेक्ट द ग्रोथ ऑफ सक्सेडिंग क्रॉप, तर नेक्स्ट क्रॉपची ग्रोथ काही वेळेस लेट किंवा डिले होऊ शकते. ओके, आता लिमिटेशन ग्रीन मॅन्युअरिंग कुठं करायचं, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, नॉन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर रिसोर्सेस मे रिस्ट्रिक्ट द रेजिंग ऑफ ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप. जिथं पाणी नाही ना तिथं ग्रीन मॅन्युअरिंग करण्यात काय मतलब नाही, नाहीतर कुजत नाही लक्षामध्ये. तर अशा रीतीनं आपलं जे लेक्चर होतं आजचं, आपला वेळ पण संपत आलाय आणि मी स्क्रीन शेअर स्टॉप करतोय, बऱ्यापैकी सिलेबस शिकवून झालेला आहे. ओके, टॉपिकचा त्यामुळे बऱ्यापैकी कव्हरअप झालेला आहे. ओके, 2 मिनिटं थांबा, तसंच मी याला अटेंडन्स घेऊ दे नंतर.
कोणाला काय शंका डाउट असेल तर विचारू शकता. आहे का कोणाला काय डाउट, काय शंका, काय अडचण, काय प्रॉब्लेम? अटेंडन्स थोडीफार कमी आहे, काही जणांचे फर्स्टचा बॅकचा पेपर असेल, आजचा दिवस शेवट आहे आय थिंक, त्यामुळं ठीक आहे. पण लेक्चर प्रॅक्टिकल अटेंड करत बसा, ज्यावेळेस आपल्याला फिजिकल कॉलेज चालू करायची परमिशन भेटेल त्यावेळेस आपण चालू करूच. ओके, आहे का कोणाला शंका? थँक्यू व्हेरी मच, मीटिंग एंड करतो.